अंबड पोलीस ठाण्यात कालच काही युवकांनी हातात हत्यार घेऊन दहशत मारण्याचा प्रकार व गाड्या फोडण्याचा प्रकार केला होता. अंबड पोलीस त्या घटनेचा तपास करीत असतानाच आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास कामटवाडे गाव परिसरात मुख्य रोडवर मित्रानेच मित्राची फरशीच्या सहाय्याने ठेचून हत्या केली आहे. त्याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की अनंत वसंतराव इंगळे व आनंद आंबेकर हे दोघी कामटवाडा परिसरात दारू पिण्यास बसले होते. त्यातच त्यांचा वाद होऊन कडाक्याचे भांडण झाले. त्यात आनंद इंगळेने आनंद आंबेकरला शिवीगाळ केली. त्याचाच राग मनात धरून आंबेकरने आनंद इंगळेच्या डोक्यात फरशी टाकून त्याला गंभीर जखमी केले. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेची माहिती अंबड पोलिसांना मिळताच अंबड विभागाचे सहाय्यक पोलीस उपायुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्यासह अंबड पोलिसांचा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला होता. त्यानंतर मृतदेह नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनास्थळावरून एक मोटरसायकल व आनंद आंबेकरला ताब्यात घेण्यात आले असून या हत्येचा पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत. याबाबतचा घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे नाशिक शहर प्रतिनिधी प्रकाश बागुल यांनी, पाहुयात. नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज अर्थात आवाज जनतेच्या जनतेपर्यंत. नाशिक शहरात खुनाच्या घटना या नेहमीच समोर आलेल्या आहेत, निदर्शनात आलेल्या आहेत. आणि त्याच अनुषंगाने आपण जर आज बघितलं तर अंबड पोलीस ठाणे हद्दीमध्ये कामटवाडा या ठिकाणी दोन मित्रांचं कडाक्याचं भांडण होऊन आणि या ठिकाणी त्याच्या एकाने त्याच्यावर हल्ला करून आणि त्याला दगडाच्या साह्याने ठेचण्याचा प्रकार या ठिकाणी पोलिसांच्या माहितीनुसार समोर आलेला आहे. आपण आता कामटवाडा परिसर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी माझ्या जर पाठीमागं आपण बघितलं याच ठिकाणी ज्या ठिकाणी पोलीस उभे आहेत त्याच ठिकाणी तो प्रकार घडलेला आहे आणि त्या बाजूला त्यांचं काहीतरी भांडणात रूपांतर झालं, मोठा वाद झाला आणि त्या नंतर एका मित्राने इकडे धाव घेतला आणि त्याच्यानंतर जो मागून आलेला मित्र आहे त्याने फरशीच्या दगडाच्या सहाय्याने या ठिकाणी त्याच्या डोक्यावर गंभीर दुखापत करण्यात आली आणि त्यानुसार त्याला गंभीर स्वरूपात दुखापत झाल्याने तो या ठिकाणी विशुद्ध पडला आणि ही गोष्ट अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि या ठिकाणाहून त्या तरुणाला नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत असतील, पोलीस उपायुक्त अंबड विभाग शेखर देशमुख साहेब हे देखील या ठिकाणी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते. पोलीस पाठा मोठ्या प्रमाणात दाखल झाला होता आणि एकंदरीत या ठिकाणी जो प्रकार झाला तो दुःखदायक आहे. म्हणून या घटनेचा पुढील तपास पोलीस छडा लावून आणि लवकरच उलगडा करतील असं एकंदरीत चित्र आहे. येणाऱ्या काळामध्ये या कुणाचा उलगडा कसा होतो आणि काय निष्पन्न होतो हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मी प्रकाश बागुल, अंबड नाशिक. 6:30 दरम्यान अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कामटवाडा भागात राहणारे आरोपी आनंद देवराम आंबेकर याने त्याचा जुना मित्र आनंद वसंत इंगळे याच्याशी झालेल्या क्षुल्लक भांडणावरून वाद विकोपाला गेल्याने आरोपी आनंद आंबेकरने आनंद इंगळेच्या डोक्यामध्ये फरशी टाकली आणि त्या फरशीचा घाव वर्मी लागल्याने आनंद वसंत इंगळे हा मयत झालेला आहे आणि त्या प्रकरणी आता पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याचं काम चालू आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.